मंगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। बघा, त्या गणपतीला पूर्ण नतमस्तक, पूर्ण वंदन, पूर्ण काय म्हणतात ना, नम्रतेने वंदन करा। कसा आहे तो? सर्व मंगल मांगल्य आहे, मंगल करणारा आहे आणि मांगल्यता करणारा आहे। शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। सर्वदा सर्व कार्येषु नास्ति तेषां मंगलम। बघा, सर्व कार्येषु नास्ति, सर्वदा सर्व कार्येषु नास्ति तेषां मंगलम, यशाम हृदयस्थो भगवान मंगलायतनम हरी। तोच हरी आहे, तो कुठे आहे? हृदयामध्ये आहे। तोच गणेश आपल्या हृदयामध्ये आहे, तोच तो भगवंत आहे। तदेव लग्नम, तदेव लग्नम, तो कसा आहे? तदेव लग्नम सुदिनम, तदेव तारांबलम चंद्रबलम तदेव। बघा, आता इथे ना ज्योतिष बघू आपण। ज्योतिष, तदेव लग्नम, ज्योतिषमध्ये पहिला जो भाव आहे तो लग्न। लग्न म्हणजे शरीर, माणसाचं शरीर। तदेव लग्नम सुदिनम, शरीर कसा पाहिजे? सुदिनम, सू पाहिजे, रोज सू पाहिजे। सू म्हणजे चांगलं। तदेव तारांबलम, त्याचे जे तार आहेत बघा, जो बल आहे, या शरीराचं बल आहे। बल देणारे कोण आहेत? तारा। तारा म्हणजे कोण? ग्रहमंडल। ह्यांचा बल पाहिजे, ह्यांचा बल पाहिजे, त्याच्याकरता हे दत्त पूजा असते। म्हणून नवग्रहांची पूजा दिली ना, आदित्य आदित्यादी नवग्रह नमहा, देवताभ्यम नमहा दिली ना, तेच ते तारांबलम। तारांचं बल पाहिजे कुंडलीमध्ये। कुंडलीमध्ये बळ असेल तर सगळंच मिळेल। चंद्रबलम, चंद्र कोण आहे? तर मन आहे। माणसाचं मन जर स्ट्रॉंग असेल तर तो सगळं काही चांगलं करतो, पण मन मन कमजोर असेल ना, तर तो कुठल्याही संकटाला सामने जा समोर जाणार नाही, घाबरेल आणि त्याच्यातच तो मरून पण जाईल। पण नेहमी कसा पाहिजे? चंद्र बलम। माणसाचं मल कसा, मन कसा पाहिजे, सॉरी मन कसा पाहिजे? बल पाहिजे, स्ट्रॉंग पाहिजे। विद्याबलम, विद्या, विद्या घ्यायला शिका, विद्येला पण बल पाहिजे। विद्या काय आहे? माणसाची स्मृती चांगली पाहिजे, या स्मृतीमध्ये विद्या चांगली पाहिजे, कुविद्या नसावी, सुविद्या पाहिजे। दैवबलम, देवांचं बल पाहिजे। देवांचं बल नसेल तर त्या घरावर सतत काही ना काहीतरी, त्या परिवारावर सतत काही ना काहीतरी संकट येतात। पण देवांचं बल असेल, दैवबलम, किती पण संकट येऊ दे, त्या संकटांना सामने जाणार देव जाणार। आपण माणूस न जाता देव सामने जातस, सगळी संकटं तो बाहेरच्या बाहेर घालवतो। बघा, त्याला दैवबलम पाहिजे। ही पूजा घालताना दैवबलम सगळं मिळतो, पण संकल्प केला तर। पण संकल्प केला नाही ना, किती पण मोठी तुम्ही पूजा घाला, दत्तपूजा, तरी काही मिळणार नाही। लक्षात ठेवायचं, लक्ष्मीपती तेंद्रिंग युगम स्मरामी। लक्ष्मी पण पाहिजे, पाहिजे ना माणसाला जगण्यासाठी, लक्ष्मी पाहिजे, गरज आहे लक्ष्मीची। लक्ष्मी म्हणजे धन, आडका पैसा, सगळं धन दौलत। लभस्तेशम, लाभस्तेशम, लाभस्तेशम। बघा, लाभ सगळीकडून काय व्हायला पाहिजे? लाभ व्हायला पाहिजे। पूजा कशाला घालतो? सगळीकडून लाभ व्हायला पाहिजे। आणि लाभ देतो हो सद्गुरु, सत्यदत्त पूजा घालताना लाभ देतो, पण त्या संकल्पात राहायला पाहिजे सगळ्यांनी। जयस्तेशम, जय पण देतो, सगळ्यामध्ये तुला जय देणार। जयस्तेशम कृतस्तेशम पराजय, कृत जे क्रू कू असलं, कू तुझ्यावर आलेलं, सगळे कू विचार आलेले असेल त्याला पराजय करणार। जे संकट येतात ती संकट येतात ही कू असतात, कू म्हणजे कू विचाराने येतात, त्याचा का होईल? पराजय होईल। यशामिंदी वरश्यामो हृदयस्थो जनार्दना
नेहमी तुझ्या हृदयामध्ये जनार्दन आहे. बघा, हे तू जाण विनायकम गुरुम भानु ब्रह्मा विष्णू महेश्वरम. बघा, विनायकम कोण आहे विनायक? तोच गणेश आहे. गुरुम भानु, गुरु जो सद्गुरु आहे, भानु जो सूर्य आहे, ब्रह्मा विष्णू महेश्वरम, सरस्वती प्रणमम देव सर्व कार्यार्थ सिद्धिथे. बघा, सगळं जे कार्य सिद्धी कार्यसिद्धीस नेण्यात कोणाकोणाचा हात असतो ते बघा. विनायकम गुरुम भानु, जो आपण आपला सद्गुरु आहे तोच गुरु. भानु जो प्रकाश देतो तो सुद्धा. आणि ब्रह्मा विष्णू महेश्वरम त्रिदेव पण. सरस्वती जी आपल्या मुखातून बोलते, आपल्या मुखातून कोण आहे बोलणारी? सरस्वती माता, शारदा माता. प्रणमाउद्यम, त्यांना अखंड प्रणाम करा. सर्व कार्य सिद्धे अभिप्सितार्थ सिद्धार्थे पूजितो यहा. सगळं कार्य कसं होईल? सिद्धीस पार पाडतील. सुरासुरे सर्व विघ्न हरव, सर्व विघ्न हर तस्मै श्री गणाधिपते नमः. त्या गणेशाला, विघ्नहर्त्याला पण नमस्कार करा. हा दुसरा संकल्प पूर्ण होतो आपला. जर हा दुसरा संकल्प व्यवस्थित घेतलात तर सगळं काही व्यवस्थित होणार. बघा, तसे संकल्प आहेत. आता तिसरा संकल्प जो आहे तो तुम्हाला तिसऱ्या तिसऱ्या व्हिडिओमध्ये मिळणार. संकल्प कसा आहे ना, संकल्प काय घ्यायचं आहे, या संकल्पात जर अख्खा परिवार व्यवस्थित राहिला ना, त्या परिवाराचं किती पण गरीब परिस्थिती असू दे आणि ही दत्तपूजा घातली ना, संकल्पात राहिला माणूस, संकल्पात अख्खा परिवार राहिला ना, तर त्या घराचं महल, महलाचं काय होईल त्याचं बरोबर. आणि माणसामध्ये पण प्रगती होईल. पण प्रगती झाल्यानंतर मागे वळून बघायचं, आपण किती गरीब होतो आणि आपण काय आज, पैसा किती येतो आपल्याकडे बघा. पण तो पैसा पायाखाली घालू नका. पैसा पायाखाली घातला तर स्वतःचा नाता, रक्ताचा नाता पण तुम्ही पायाखाली घालतात असं समजलं जातं. लक्षात ठेवा. ह्याच्यातून काय जर उद्धट शब्द आला असेल तर माफी असावी. आणि हे समर्थांचं निरूपण आहे, माझं नाही. आणि हा जो निरूपण आहे तो समर्थांचंच आहे. ह्याच्यात आपलं नाही काही, सगळं ह्याच्यामध्येच दिले. कसं राहायचं आहे माझ्यासह, या देहासह कसं राहायचं आहे आणि चांगलंच बोलायला शिकायचं आहे या देहाने पण. म्हणजे जो हा देह म्हणजे मी पण चांगलं बोलायला पाहिजे. या देहानेसुद्धा चांगलं बोलायला पाहिजे. आणि आपण जो पूजा घालतो ना, ते संकल्प करायलाच पाहिजे. या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकन दाबायला तर विसरूच नका. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत. पुढचा संकल्प आपण पुढच्या व्हिडिओमध्ये देऊ. जय सद्गुरू, जय महाराष्ट्र, जय भारत, वंदे मातरम, जय हिंद.